नमस्कार, श्री स्वामी समर्थ। दीप अमावस्येला घरातील लहान मुलांना का ओवाळतात तर जाणून घ्या यामागचे कारण। 17 जुलै रोजी दीप अमावस्या आहे। या दिवशी दिव्यांच्या पूजाबरोबरच घरातील लहान मुलांना औक्षण करायला विसरू नका। आषाढपासून कार्तिक मासापर्यंत प्रत्येक दिवस हा उत्सवासारखा साजरा केला जातो। प्रत्येक दिवसाचे महत्त्वही वेगवेगळे आहे। अगदी अमावस्येचे महत्त्वही धर्मशास्त्राने अधोरेखित केले आहे। जसे की आषाढ अमावस्या हा दिवस दिव्याची आवस अशा नावानेही ओळखला जातो। या दिवशी घरातील लहान मुलांना दिव्याने ओवाळले जाते। का, कशासाठी, तर ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। भारतीय संस्कृतीमध्ये दिवा, ज्योती, फुलवात, वात यांना फार महत्त्वाचे स्थान आहे। प्राणाला प्राणज्योती म्हणतात। घरातील मुलांना वंशाचे दिवे म्हणतात। इतका हा दीप मानवाशी निगडीत झालेला आहे। दीप म्हणजे तर प्रकाश। जेथे प्रकाश असतो तेथूनच अंधाराला काढता पाय घ्यावाच लागतो। अंधार म्हणजे काय तर संकट, आणि दीप म्हणजे काय तर तेज। जिथे तेज असते तिथे संकटही घाबरून पळते। असे दिव्याचे तेज आपल्या मुलांना मिळावे व हर तऱ्हेच्या संकटांवर मात करण्याची त्यांना शक्ती मिळावी, यासाठी आषाढ अमावस्येला घरातील लहान मुलांना दिव्याने ओवाळले जाते। आजची मुले ही भविष्यातील जबाबदार नागरिक असतात। त्यांच्यावर चांगले संस्कार घडावेत यासाठी धर्मशास्त्राने सांगितलेला हा संस्कार विधी आहे। या विधीचा संबंध थेट कृष्ण कथेत सापडतो। यमुनेच्या तीरावर दररोज गायी गुरे मृत्युमुखी पडत होते। तेव्हा यमुनेत लपून बसलेला कालिया नाग हे कृत्य करत असल्याचे बाळकृष्णाला कळले। त्याने यमुनेत उडी टाकून कालिया मर्दन केले आणि त्याच्यावर स्वार होऊन त्याला वश करून बासरी वादन करत गोकुळवासियांना भयमुक्त केले। म्हणून यशोदेसकट सर्व सुहासिनींनी गोपाळकृष्णाची दिव्यांनी आरती ओवाळली आणि त्याच्यासारखे तेज धैर्य शौर्य आमच्याही मुलांना मिळू देत अशी प्रार्थना केली। तेव्हापासून ही प्रथा सुरू आहे। हा प्रसंग आषाढ अमावस्येला घडल्याने त्या दिवशी दिव्यांनी आसमंत उजळून निघाल्याने त्या रात्रीला दिव्यांची आवस म्हणून ओळख मिळाली। त्यासाठी श्रावणात ज्योती पूजनाच्या प्रतिमेतही गोपाळकृष्णाची मूर्ती पाहायला मिळते व तिचे मनोभावे पूजन केले जाते। चला तर आपणही आपल्या घरातील लेकरांना तसेच त्यांच्या मित्रपरिवाराला दिव्यांनी ओवाळून आणि दिव्याचे तेज लागू देत अशी प्रार्थना करूया आणि त्यांच्याही मनात संस्कृतीचे दीप प्रज्वलित करूया। तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले की दीप अमावस्येच्या दिवशी तुमच्याही मुलांना असे ओवाळा।